हिंगनघाट शहर में सरकारी मेडिकल कॉलेज की स्थापना की मांग को लेकर हिंगनघाट शहर में आज सभी व्यापारी प्रतिष्ठान बंद रखी गई और जन आक्रोश मोर्चा का आयोजन किया गया था। हजारों की संख्या में नागरिक आए रास्ते पे। हिंगनघाट शहर में आज सख्त बंद रहा और भव्य लॉन्ग मार्च मोर्चा का आयोजन सरकारी मेडिकल कॉलेज के लिए निकाला गया। यह मार्च हिंगनघाट के शिवाजी पार्क से शुरू होकर शहर के मुख्य मार्ग से होते हुए नागरिकों सहित अनुमंडल कार्यालय पहुंचा। हिंगनघाट शहर में सरकारी मेडिकल कॉलेज की स्थापना की मांग को लेकर इस मार्च का आयोजन किया गया। इसने स्कूली बच्चे, छात्र, महिलाएं, युवा और विभिन्न संगठनों के पदाधिकारी, व्यापारी और सभी पार्टी नेता शामिल हुए थे। हिंगनघाट शहर में इस मांग के लिए जन आक्रोश देखा गया। अनेक नेते सर्व पक्षीय नेते सामील झाले आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांची मागणी काय आहे, एकूण आपली काय मागणी आहे। हिंगनघाट मध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। मंजूर झाले पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। या शहराला, या तालुक्याला, या परिसराला ज्या वैद्यकीय सुविधा मिळायला पाहिजेत त्याचा गेल्या इतक्या वर्षापासून अभाव आहे आणि या अभावातूनच ही मागणी पुढे आलेली आहे की आता शासन प्रत्येक जिल्ह्यातला एक वैद्यकीय महाविद्यालय देऊ इच्छिते। तर हिंगनघाट परिसराला एक महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय झालं पाहिजे, वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे यासाठी हिंगनघाटची जनता आज उत्स्फूर्तपणे या शासनाला हा संदेश देऊ इच्छिते की आज आम्ही आमची प्रतिष्ठानं बंद करून आणि रस्त्यावर येऊन हे वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे यासाठी संघर्षासाठी उतरलो आहोत। मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहे, महिलांची उपस्थिती मेडिकल कॉलेजसाठी मोठ्या प्रमाणात आहे, किंवा महिलांकडूनही आपण विचारू, महिलांकडूनही विचारूया काय मागणी, आपली काय मागणी आहे। आमची हीच मागणी आहे की मेडिकल कॉलेज जे शासकीय वैद्यकीय शासकीय कॉलेज जे आहे ते आमच्या हिंगनघाटमध्ये आलं पाहिजे। यासाठी आम्ही हा जनजागृती मोर्चा काढलेला आहे। यामध्ये सगळे विद्यार्थी आहे, शाळेंचे पॅरेंट्स आहे, भरपूरसे पक्षाचे असे सगळे समाजातले सगळे लोक यामध्ये सहभागी झालेले आहे आणि हा मोर्चा आम्ही त्यासाठी काढलेला आहे आणि हा मोर्चा आम्ही अजून कायम ठेवणार जर आमची मागणी पूर्ण झालेली नाही। आपली काय मागणी आहे? हमारी यही आहे की 12वी के विद्यार्थी जो पास होते है उनको मेडिकल कॉलेज की आवश्यकता है, बाहर गाँव जाना पड़ता है और आरोग्य का भी प्रश्न है, मेडिकल की सुविधा यहाँ पर नहीं है, बाहर गाँव नागपुर या नागपुर है, सेवाग्राम है, यहाँ पर जाना पड़ता है। तो ये आवश्यक है कि नागरिकों को यासाठी विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहे, शाळेकरी मुलं सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया तुम्हाला क्या क्या आहे आपकी एकूणच विद्यार्थ्यांकडून जेव्हा विचारल्या जात आहे तर मेडिकल कॉलेज हे एकच मागणी घेऊन विद्यार्थी चालत आहे। आपण अनेक विद्यार्थ्यांना विचारूया क्या मांग काय मागणी आहे, झालंच पाहिजे मेडिकल कॉलेज आपल्या देशात। एकूण विद्यार्थ्यांना जेव्हा विचारतो आपण मेडिकल कॉलेज हे एकच मागणी देतो आहे, अनेक विद्यार्थ्यांना आपण विचारूया क्या काही नाही, आपका काय मागणी आहे आपली, मेडिकल कॉलेज की काय मागणी आहे आपली, मेडिकल कॉलेज होना चाहिए हिंगनघाट में। एकूणच विद्यार्थ्यांना जेव्हा आपण विचारतो जे शासकीय मेडिकल कॉलेज आहे याच्यासाठी मोठा अखंड असा मोर्चा निघलेला आहे, याच्यात सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, महिला, विद्यार्थी यांनी मोठा सहभाग घेतला आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकता महिलांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणात आहे। मेडिकल कॉलेज हिंगनघाटला झालं पाहिजे ही एकच मागणी घेऊन महिलासुद्धा आज रस्त्यावर उतरली आहे। अशीच परिस्थिती हिंगनघाट आहे। एकूण हिंगनघाटची परिस्थिती पाहिली तर आज बाजारपेठ जो आहे परिपूर्ण बंद पुकारलेला आहे, प्रत्येक दुकान आज बंद ठेवले आहे। नागरिकांनी मेडिकल कॉलेज हिंगनघाट शहरात व्हावं हीच मागणी एक जोर धरून धरलेली आहे। अशीच काही परिस्थिती हिंगनघाट शहरात आज दिसत आहे। NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि यनौरकर की रिपोर्ट।